म्हणजे माझ्या शराकडून जशा अपेक्षा आहेत तशाच त्याच्या तुझ्याकडून असणार. पण समजून घेतलं तर गाठी सुटतात ना. पण त्याला त्या सोडायच्या नाहीच आहेत, जोडायच्यात घट्ट. त्यांनी त्या त्याच्या बाजूने घट्ट बांधून ठेवल्यात आणि आता तो तुझी वाट पाहतोय आणि तुझं तुला तसं वाटणं यातच त्याचं समाधान असेल. सॉरी सॉरी जान्हवी, मी खूपच पर्सनल बोललो का? नाही हो काका, थँक्यू. म्हणजे तुला राग नाही ना? राग कशाला येईल काका, आणि मुळात तुम्ही आमचं नुकसान व्हावं म्हणून नक्कीच काही सांगत नाहीयात ना. चला मग निघूया. कॅच. माझ्या घशाला ना कोरड पडली. आता काका आता जान्हवीला गाडी शिकवत असणार आहे अशी मला शंका येते. मग मग काय काय मला नकोय ते. श्री तुझी काळजी आता इगो जवळ जायला लागली आहे. काळजी घे. आईजी माझ्या बायकोनं एखादी गोष्ट शिकू नये असं म्हणणाऱ्यांपैकी मी आहे असं वाटतंय का तुला? अगं पण आता मला खरंच खूप जेन्युअनली काळजी वाटतेय. पण कांता आणि ती नुसते बाहेर जाऊ शकतात ना? काही नुसते बाहेर वगैरे गेलेले नाहीये. जान्हवीचा सध्या फोकस ना फक्त गाडी शिकण्यावर आहे. मला कळत असत सगळं. मी जेव्हा गाडी चालवत असतो ना तेव्हा माझ्या शेजारी बसून सगळं ऑब्झर्वेशन चालू असतं, निरीक्षण चालू असतं बारीक माझ्या ड्रायव्हिंगचं. अरे पण गाडी काय एकलव्यासारखी दुरून शिकण्याची गोष्ट आहे का? यंत्र आहे ते, त्यावर हातच बसायला लागतो ना. आणि ह्या यंत्रामुळेच स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो हे कळत नाहीये तिला. जान्हवी इतकी बेजबाबदार नाहीये. अगं आईजी पण सगळी काळजी घेतल्यानंतरही अपघात होतातच ना. या आले. अरे काय झालं श्री? हा कंटाळा आला होता खूप आणि त्यात हे उकडत होत भयंकर भयंकर उकडत होत आणि त्यात ही कोण माझ्या शराला यायला वेळ होता खूप म्हणून मी जान्हवीला म्हटलं चल जरा मोकळ्या हवेत फिरून येऊ ड्राईव्ह करत. ड्राईव्ह कोण करत होत? काय वाटत तुला? काका तू किती हट्टी आहेस हे मला चांगलंच माहितीये. त्यामुळे आता तू जान्हवीला गाडी शिकवत होतास बरोबर? बरोबर की नाही? विचार होता माझा. बघितलं? विचार होता माझा पण ही डेंजरस आहे. ही मला म्हणाली मी फक्त स्टेअरिंग व्हील हलवणार. काय गिअर्स तुम्ही टाका. बघ ना मी म्हणलं की ब्रेक्स आणि ऍक्सिलेटरचं काय करणार? तर ती म्हणाली एका वेळेला एवढ्या सगळ्या गोष्टी कशा काय शिकता येतील. खरंच असं म्हणाली. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. तू तुझ्या यंत्राकडे गाडी नावाची बायको कधी देऊ नकोस. नाही काहीतरी गडबड होते का? हो नाही मला असं म्हणायचं आहे की तू तुझ्या बायकोकडे गाडी नावाचं यंत्र कधीही देऊ नकोस. नाही पण काका मला एक काय सांडलंय? काय झालंय? काका गुड नाईट झोप आता.
माझ्या शराकडून जशा अपेक्षा आहेत तशाच त्याच्या तुझ्याकडून असणार. पण समजून घेतलं तर गाठी सुटतात ना. पण त्याला त्या सोडायच्या नाहीच आहेत, जोडायच्या आहेत घट्ट. त्यांनी त्या त्याच्या बाजूने घट्ट बांधून ठेवल्यात आणि आता तो तुझी वाट पाहतोय आणि तुझ तुला तसं वाटणं यातच त्याचं समाधान असेल. तुम्हाला सगळं समजावून सांगावं लागतं का? त्याशिवाय मला कळणार कसं? श्रीरंग काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. कुठल्या? हेच की माझं तुमच्या काय I'm sorry. But really I'm sorry. Me too. मी एवढं चिडायला नको होतं तुझ्या. आजही चुकलंस ना. या पण तरीही. श्रीरंग प्लीज तुम्ही मला लाजवू नका आता. जान्हवी अग मलाच माझी लाज वाटते. मला माझ्या चुकांची भरपाई करायची आहे. म्हणजे काय? तुमचा माझ्यावर विश्वास आहे? म्हणजे सांगा ना, तुमचा माझ्यावर विश्वास आहे का? हो अर्थात आहे. तुम्ही माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू शकता? म्हणजे काय? घालू शकाल का? हो म्हणजे वेळ आली तर तेही करेन. तुम्ही जॉगिंगला किती वाजता निघता? जॉगिंगला काय मी सकाळी 6 वाजता. मग मी उद्या सकाळी 6 वाजता तुम्हाला भेटते. जान्हवी काय चाललंय तुझं? उद्या बोलूया. अगं पण तुझ्या मनात काय ते तर सांग. उद्या सगळंच कळेल, सगळं. जान्हवी अगं पण गुड नाईट. अगं यशस्वी हो. गुड मॉर्निंग.
मॉर्निंग. निघूया. कुठे? जॉगिंगला. तू अशी येणार आहेस का? नाही येऊ शकत. नाही असं काही नाही. तुम्ही जॉगर्स पार्क पर्यंत कार घेऊन जाता ना? हो. किल्ली बघू? जानवी अग द्या ना. जानवी हे काय? विश्वास आहे असं कबूल केलं होतं तुम्ही. हो तो आहेच. जानवी हे करायलाच हवंय का? हो. अग ही एक गोष्ट नाही केली तर काय होणार आहे? काहीच नाही, पण ही एक गोष्ट केली तर बरच काही होईल. नाही मला नाही कळत काही. म्हणूनच म्हणते माझ्यावर विश्वास ठेवा. ऐक ना जानवी, ऐक माझ. आपण बोलूया ना, सविस्तर बोलू आपण. तुझ्या मनात काय ते मला सांग ना, आणि आपण करू, नक्की काहीतरी करू. हा, आणि कसं असतं ना अगं, सुरुवातीला सगळ्यांनाच वाटतं की गाडी शिकणं खूप सोपं आहे, पण अगं जीवाशी खेळ असतो ग. कळतंय ना तुला? कळतंय ना? हा. अगं जानवी, ए जानवी ऐक ना, मी काय म्हणतो, आपण आपण बोलूया ना. हा आपण बोलूया, आणि इतकी घाई करायची काही गरज नाही आहे, जरा थांब ना अजून. ऐक ऐक ना माझं, हे बघ मी स्वतः वेळ काढतो, मी तुला स्वतः गाडी शिकवेन, डोंट वरी. हा, गाडी शिकण्यासाठी ना एक टेम्परामेंट असावं लागतं, मनाची तयारी असावी लागते. सोपं काम नाही काही, हे अवघड असतं फार. तू काकाचं बोलणं इतकं मनावर नको घेऊस, मी पण घेत नाही. तुला तुला हवं असेल तर मी एक प्रोफेशनल गाडी शिकवणारा माणूस ठेवेन ना मी तुझ्यासाठी, तो तुला उत्तम गाडी शिकवेल. हा, आत्ता फोन करू का? आत्ता फोन करू. थांब, करतोच. हा, सीट बेल्ट लावा. काय सीट बेल्ट? हो. ए जानवी ऐक, अगं आपल्या गाडीला अजून एलचा बोर्ड पण नाहीये, आणि शिकाऊ माणसांनी एल बोर्ड नसेल तर गाडी सुरू सुद्धा करायची नसते. पहिला गिअर टाकला. सावकाश सावकाश सा. हा, डावीकडे घे, डावीकडे घे, डावीकडे घे, उजवीकडे. हा, सरळ ठेव गाडी, आणि हळू 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 पहिला गिअर मध्ये, पहिला गिअर मध्ये ठेव जानवी. अगं हळू डावीकडेच ठेव, मागे बघ, आरसे आरसे बघत राहा. हा, हळू हॉर्न वाजवायचा. आणि बरेच दिवस तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. हा, ए जानवी स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेकर, हळू 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 हळू. हा, स्पीड ब्रेकर वर हळू जायचं. हा, पण संधीच नाही मिळाली जानवी. मागून येत आहे बाईक, येते एक. आरसात बघ, आरसात बघ, मागून बाईक येते, कसंही वेडेवाकडे जातात, जरा लक्ष दे. किंवा मग संधी मिळाली असेल, पण माझी हिम्मतच नाही झाली. हे बघ, रिक्षावाले, टॅक्सीवाले, बाईकवाले, चालणारे, सायकलवाले, सगळ्यांना पुढे जाऊ देत. हा, आपल्याला काही घाई नाही आहे, आपण एकदम हळूहळू जायचं. हा, आणि गाडी जोरात चालवली म्हणजेच आपल्याला उत्तम चालवता आली, असं काही नाही. हा, मला वाटलं होतं तुम्ही समजून घ्याल, म्हणजे मला काही बोलायची वेळच येणार नाही. जानवी हॉर्न 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 वाजव तो, अगं मन येईल हॉर्न. पण नाही, गरज होती, मी खूप विचार केला. नाही विचार करूच नकोस तू, आता कॉन्सन्ट्रेट कर रस्त्यावर फक्त. हा, गाडी चालव, जाऊ देत गाडी पुढे. सगळ्याच गाठी काही विचारांनी सुटत नाहीत, भावनांची जोड लागते जगण्यासाठी.
हो पण आता जगण्यासाठी रस्त्यावर कॉन्सन्ट्रेट करायला हवं आपल्याला, हो की नाही? सो हळूहळू जाऊ दे पुढे. हा मुळात ज्या गोष्टीची मला गरज वाटत नाही त्या गोष्टींची तुम्हालाही गरज वाटणार नाही, हा विचारच चुकीचा होता माझा. ए जानवी अगं स्टेबल स्टडी राहा, स्टडी व्हील सरळ ठेव, अगं लेन नको बदलूस, लेन नको बदलू, लेन नको बदलू डावीकडे. पण मी बदलले श्रीरंग, आणि आता तुमच्यावर प्रेम करण्यासाठी मला आठवणींवर अवलंबून राहावं नाही लागत. हे बघ हे सगळं आपण नंतर बोलूया, मागून कोणीतरी हॉर्न वाजवतोय त्याला पुढे जाऊ दे, तू घे डावीकडे घे. श्रीरंग आपण वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखतो असं वाटतंय मला. जानवी काय ना, गाडी आपली आहे पण रस्ता आपला नाहीये. पण आता माझं सगळंच तुमचं झालंय. इंडिकेट कर, इंडिकेट कर, इंडिकेटर दे, दे दे. दिलाय मी. जानवी सावकाश, हे बघ गाडी चालवण्यावर लक्ष दे, हा गाडी चालवण्यावर लक्ष दे प्लीज प्लीज. आता माझं सगळं तुमच्यापाशीच येऊन थांबतंय श्रीरंग. हे बघ आपण हे सगळं नंतर बोलूया, पण आता जरा हळू हा कॉन्सन्ट्रेट कर गाडी चालवण्यावर. हा गाणी गाणी काय लावते तू? अगं रस्त्यावर कॉन्सन्ट्रेट कर गाणी. तशी चांगली चालवतेस तू गाडी, म्हणजे कॉन्फिडन्स आलाय तुला. पुढच्या चौकामध्ये पोलीस असतात, तुझ्याकडे लर्निंग लायसन्स आहे ना? नाही नाहीतर तू इकडे बस, मी तिकडे बसतो. ये आता मला माझं लायसन्स गळ्यात घालायचं, माझ्या हक्काच, माझ्या लग्नाच. पण काय कधी शिकलीस म्हणे तू गाडी? बाकी सगळं विसरले, पण माझं तुमच्यावरच प्रेम नाही विसरले. ते जाणवत होत, जाणीव करून देत होत, तुम्हाला कधीच नाही सांगू शकले. पण मी स्वतःला सांगत होते सारखं माझं श्रीरंगावर प्रेम आहे खूप मनापासून, आणि ह्याच जन्मासाठी नाही तर पुढच्या 7 जन्मांसाठी. श्रीरंग आय लव्ह यू. अगं जानवी असा पटकन ब्रेक नाही मारायचा मान. तू मला मी तुला गुणगुणू लागलो. काय 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 म्हणालीस तू? आय लव्ह यू, आय लव्ह यू श्रीरंग. नाही कळले कधी बाई. आ आ ए ई म्हटलं तर ई इन इन टी, मग आय कसा येतो इथे? आय सॉरे सांग ना ग. तो बघा श्री आलाय ना त्याला विचारा. हा बरं झालं बरं झालं. ए श्री ऐक ना, श्री 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 हा शब्द कसा उच्चारायचा बघ. ई एन टी ई एल ई सी टी यू. अगं जानवी जानवी ऐक ना,
हे बघ ना, रिमोटला काय झालं कळतच नाही. मला आत्तानंद महाराजांचं प्रवचन ऐकायचं होतं ग. अगं कळतंय का तुला? ओ वहिनी बघा ना, रिमोटला काय झालं कळत नाही. जान अगं जान्हवी, अगं रिमोट. समोर दिसते ना मी, मग कशाला नको तो प्रश्न विचारतेस? हो आहेस, इथेच आहेस तू. वचकलीस म्हणजे नॉर्मलच आहेस. मला पार्लर मध्ये जायला उशीर होतोय. पण वंस, तुम्हाला रोज सकाळी का उशीर होतो? इंदू वहिनी, तू उगाच सकाळ सकाळ माझं बौद्धिक घेऊ नकोस. मी घाईत आहे. ठीक आहे, मग आपण जी महत्वाची गुप्त बातमी सांगायला आलो होतो ना, सरे आता नको सांगू. चल Why we stop? Busy no you? नाही ग, तुमच्याशी गप्पा मारायला खूप वेळ असतो माझ्याकडे. पण आता आम्हाला वेळ नाहीये आणि आम्हाला सांगायला काही कमी माणसं नाहीये. जाऊन सांगतो. चला शरीराला सांगूया. नाही नाही एक मिनिट. इंदोईनी इंदोईनी प्लीज सांग ना, मी हवं तर तुला फूट मसाज करून देते. दोन्ही पायांना करावा लागेल. चालेल. ऐकू दिवा दिवा, पाय दुखतात ग सरे. ओट्यापाशी उभं राहून राहून खरंच पाय दुखतात. आणि तिकडे सुद्धा मशीन चालवून चालवून. माझं सुद्धा आज ना खूप दुखत आहे. सांग ना काय महत्वाचं काहीतरी सांगणार होतात ना दोघी जणी. काय? पाय. हा सांग ना इंदू वहिनी.